एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाकिस्ताननं भारताबरोबरच्या लाहोर कराराचं उल्लंघन केलं होतं अशी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या सर्वसाधारण बैठकीत दिली अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पाकिस्ताननं अण्वस्त्र चाचणी घेतली होती एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला भेट दिली होती आणि लाहोर कराराच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता आणि स्थैर्य वाढवणं हा या कराराचा उद्देश होता हा करार केलेला असतानाही पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये घुसखोरी केली आणि त्यामुळेच कारगिल युद्ध झालं असा खुलासाही शरीफ यांनी केला या बैठकीनंतर के शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीगच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली पनामा पेपर्स प्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयानं त्यांना अपात्र घोषित केलं होतं